आयोजित केलेली युवा संघर्ष यात्रा आणि त्याच्या फाशीवरची प्रेरणाशक्ती रोहित पवार रोहित फाशी हजारोच्या संख्येनं त्यांना शक्ती आणि प्रोत्साहन देणारे संघर्षाचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधुभगिनी एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम रोहित आणि त्यांच्या सहकार्यांनी हा आयोजित केला. 8 किलोमीटरचा प्रवास 32 दिवसाचा कालावधी 10 जिल्हे 20 तालुके 400 गाव आणि रोजच्या रोज कमीत कमी 25 किलोमीटर हा प्रवास आणि 2 लाखांपेक्षा अधिक सामान्य लोकांशी थेट संवाद अशा प्रकारचं काम या यात्रेच्या उद्देशाने झालं. दिग्विजय सिंगांनी असं बोलत असताना सांगितलं, सवन देशाचा इतिहास बघितला तर 2 लोकांनी असा कार्यक्रम घेतला आणि राबवला. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि 2 चंद्रशेखर एकेकाळचे देशाचे प्रधानमंत्री आणि या राष्ट्रीय नेत्यांच्या साठी त्यांच्या कडून फेरला घेऊन आज हा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी चंद्रांनी आयोजित केला. कशासाठी केलं? चंद्रांचे काही हस्त म्हणजे फलवस्तीची असेल, त्यांच्यासाठी कामगारांचं असेल, रिक्त जागा भरायची असतील असे अनेक प्रश्न. आज फिजीच्या समोर असून बसले आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता ही देण्यासाठी हे हातामध्ये घेऊन ही यात्रा सजली आली. हे सगळं संत साधा भागाचा तेव्हाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा विकास आणि त्या सचिव गुंतवणूक याही गोष्टीकडे लक्ष दिले आणि या देशामध्ये कायाशी इमान दाखवणारा हा जो शेतकरी आणि त्याची शेती आज त्यामधली संकट यात त्याची सुटका करण्यासाठी अनेक कार्यक्रम भारतामध्ये या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून घेतले. शिक्षणाकडे लक्ष, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष, सामाजिक आणि क्रिया या क्षेत्राकडे अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो गंभीर झाला तो वर्षा आरक्षण असेल, जंगल आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल या सगळ्याशी संबंधित नव्या फिरीला एक प्रकारचा आशावाद देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे. अशी फार फारच असतील तर त्यांना जागा करणं आणि त्यासाठी ही संघर्ष यात्रा आणि म्हणून मी या सगळ्या क्षणांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हा जो कार्यक्रम घेतलाय या कार्यक्रमातून जे चित्र तयार होणार आहे ते महाराष्ट्राला देशाला योग्य रस्त्याचे ध्वजे नेण्याच्या उद्देशी काळजी करणार. ही यात्रा
అత్యంత వస్తుంది. వీరు యాత్ర కలిగించి జగా ఫసూ నష్టం అని వాళ్ళు ఈ అసలు శక్తి శక్తి చేసి అనేక వస్తుంది. హర్షవర్ధన్ जे छोटे ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी होते, पण त्याचं एक ऐतिहासिक काम काय झालं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट केले आणि महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतर या राज्याचं पहिले मुख्यमंत्री ज्यांनी यशस्वी केलं ते सरदार चव्हाण आणि वीर सरदार हर्षवर्धन आणि अनेक सरकारी आम्ही निघालो जळगावमध्ये यायचं असं नागपूरला, पण अमरावती जिल्ह्यामध्ये होरा हे गाव चांदूर आणि होरा याच्या मध्ये तिथे चव्हाण साहेबांना आणि आम्हा लोकांना अटक केली. अटक करून या सरदार चव्हाणांनी एक दोन सरांना सांगितले की त्यांना मला अटक केली, एका एसटीच्या गाडीत बसवलं आणि आम्हाला भांडारकरला देऊन तिथे जेलमध्ये ठेवलं. मी चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही संरक्षण मंत्री होता, परराष्ट्र मंत्री होता, तुम्ही अर्थमंत्री होता, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही एसटीत कधी बसताय का? त्यांनी सांगितलं एसटीत बसलो ज्यावेळेला राज्यामध्ये होते त्या एसटीची स्थापना झाली. पहिल्या वस्तू उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी एसटीमध्ये बसलो आणि त्यानंतर पोलिसांनी आता मला एसटीत बसवलेले. सांगायचं शासनाचे असेल की असतं त्या इतिहास घडत असतात. त्या व्यक्ती जी आम्ही काढलेली असतं की कापसाला चांगली किंमत ही मिळाली यासाठी होती, शेतीमालाच्या किमतीसाठी होत आणि त्यावेळेचे राज्यकर्ते याच्याकडे लक्ष देत होते आणि म्हणून ही दिल्ली काढली आणि त्या दिल्लीचा परिणाम या नागपूर शहरामध्ये हजारोच्या संख्येने कष्टकार जमले आणि त्या सामुदायिक शक्तीच्या नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं लागलं आणि हे स्वस्त सोडायला लागले. आज या सर्वांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इशारा देऊन दिला की बाबांना या मागण्या आम्ही केल्या. ह्याच्यात स्वतःचा सार्थ नाही, त्याच्यात शेतकऱ्याचं हित आहे, तरुणांचं भवितव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आम्ही सामंजस्याने या ठिकाणी सहकार्य करायला तयार.